विन्स्टन कॉलेजमध्ये शिकलेल्या आणि कट्टर नक्षलवादी असणाऱ्या श्रीधर श्रीनिवासनचा मध्यंतरी आंध्र प्रदेशच्या जंगलात हृदयविकारानं मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर नक्षलवादी संघटनांचं जाळं किती विस्तीर्ण विणलंय आणि जहाल संघटना त्याचा कसा फायदा घेत आहेत यावर प्रकाश टाकलाय. श्रीनिवासनच्या मृत्यूनंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेचा प्रवक्ता असलेल्या या नेत्यानं सही केलेली कागदपत्र उघड झाली आहेत. विद्यार्थी प्रगत संघटना, नवजवान भारत संघटना अशा 200 पेक्षा जास्त संघटना देशातील माओवादी शक्तींसाठी काम करत असल्याचं या कागदपत्रांच्या आधारे स्पष्ट झालंय. एवढंच नाही तर या दर्शनी संघटना मानवाधिकार, नागरी अधिकार या विषयाच्या माध्यमातून नक्षलवादी संघटनांचंच काम करत असल्याचं उघड झालंय. हाती लागलेल्या कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी माहिती दिली आहे. जसं यांचा दर्शनी संघटनांमध्ये यांचा जो प्रचार चालतो आणि मग त्यातनं त्यांचं ते कॅडर आयडेंटिफिकेशन होतं आणि दर्शनी संघटनांमध्ये जे सक्रियरित्या काम करतात मग त्यांना कुठंतरी मग जे जंगलातील त्यांची जी भूमिगत चळवळ आहे त्या भूमिगत चळवळीत सामील करून घेतात. भूमिगत चळवळ कशाप्रकारे चालवायचं त्याचंही प्रशिक्षण त्यांना देतात आणि मग त्यातला जर एखादा कॅडर चांगला कमिटेड किंवा आणखी जसा वाटला तर मग त्याचा त्यांचा सहभाग या भूमिगत कारवायामध्ये सुद्धा होतो. स्वतः श्रीधर श्रीनिवासन त्याच्या सुरुवातीच्या काळात विद्यार्थी प्रगत संघटना, नवजवान भारत संघटना अशा संघटनांसाठी काम करत होता. त्यानंतर दत्ता सामंत यांच्यासह अनेक संघटनांच्या माध्यमातून त्यांनी कामगारांसाठी कार्य केलं. त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, माओवादी या सर्वात महत्वाच्या अशा केंद्रीय समितीतही त्याची सदस्य म्हणून वर्णी लागली होती. 2007 त्याला अटक झाली होती. नक्षलवादी संघटनांनी आजवर या दर्शनी संघटनांचं अस्तित्व कायम नाकारत आले आहेत. मात्र आता उघड झालेल्या या कागदपत्रांनी या संघटनांचा खोटारडेपणाच उघड झालाय. जहाल नक्षलवादी श्रीधर श्रीनिवासनच्या मृत्यूनंतर शहरी भागात देखील नक्षलवादी संघटना तितक्याच सक्रिय आहेत हे परत एकदा सिद्ध झालंय. एकीकडे जंगलातील माओवाद्यांशी मुकाबला करताना शहरी भागातल्या या दर्शनी संघटनांवर देखील नियंत्रण येणं तितकंच गरजेचं आहे. कारण तसं झालं तरच समस्यावर तोडगा निघू शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशीलसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.